कोकणात गौरी गणपतीचा कार्यक्रम मोठ्या याच्यात चालू आहे. गणपती गौरी आलेले आहेत. आज गौरी हौसेनं काम आहे. आम्ही आज हौसे भरलेत. हौशाचं आज हौशामध्ये ही पानं म्हणजे भाजीची पानं वगैरे अशी काय काय फळं फुलं अशा याने हौसा भरलाय. आणि त्याच्यापासून हे दोरे तयार केलेत. दोरे बांधलेत. गौरीच्या गळ्यात रात्री घालणार आणि त्याची पूजा करणार. आणि रात्री गौरी 12 वाजता जातात. गेल्याच्या अगोदर आम्ही ते काढून घेणार. आणि दिवाळीच्या आधी हे सोडायचे असतात ते आम्ही नंतर सोडणार. आणि आता हा गणपतीचा सण कोकणात मोठ्या पद्धतीने चालू होतो तो असाच पारंपरिक पद्धतीने चालू राहावा असे आम्ही एक करून सगळ्यांना सांगणार. पुढे पण हा हे चालू राहावे असं सर्वांच्या मते वर्षानुवर्षे हा कार्यक्रम चालू राहील. सवाष्ण महिला त्यांचं औक्षण करून घरात स्वागत करतात. यानंतर गौरींना दही आणि पोह्याचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर आम्ही पारंपरिक पद्धतीने आमचा चालत आलेला पिढ्यानपिढ्या चालत आलेला असा संपूर्ण मातीचा मुखवटा याचा वापर करून आम्ही गौरींना सजवतो. यामध्ये गौरींचा मुखवटा हात आणि पाय वापरून नऊवारी साडी गौरींना नेसवली जाते. त्यानंतर पारंपरिक दागिन्यांचा वापर करून त्यांची संपूर्ण सजावट केली जाते. याचप्रमाणे आम्ही गौरीला दरवर्षी नवीन नऊवारी साडी नेसवून सजवतो. यामध्ये सर्व घरातील सर्व महिला आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होतात. त्याच निमित्ताने घरात पारंपरिक खेळ खेळले जातात जसे की झिम्मा फुगडी. रात्रीचे जागर होतो घरात त्यामध्येही जिम्मा फुगडी खेळली जाते. आणि रात्रीच्या जेवणासाठी गौरींना जो गोडाचा नैवेद्य दाखवला जातो त्यामध्ये मुख्यतः पुरणपोळी पाल्याची भाजी भाकरी आणि दहीभात याचा समावेश असतो. यानंतर आम्ही म्हणजे या निमित्ताने आम्ही सर्व कुटुंबातील सगळे सदस्य अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने हा सण साजरा करतो.